निसर्ग म्हणलं की नानाविध रंगांची उधळण. निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय ते मुक्त हस्ते आणि अफलातून दिलंय, मात्र आपणच ते स्वीकारायला कमी पडतोय. निसर्ग आणि पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे विविध पक्षी. सध्या थंडी सुरू आहे. दरवर्षी थंडीमध्ये आपल्याकडे परदेशी पाहुण्यांचं म्हणजेच पक्ष्यांचं आगमन होतं आणि या विविध परदेशी पक्ष्यांची रूपं निहाळणे म्हणजे पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी एक देवदर्शन सोहळाच असतो. सध्या आपल्याकडे सुमारे 250 प्रकारच्या प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. यावरूनच आपल्या भारतभूमीची समृद्धता लक्षात येते. आता आपल्याकडे पक्ष्यांचं पर्यटन देखील सुरू झालं आहे आणि त्यातूनच स्थानिक तरुणांनी आपलं एक हक्काचं रोजगाराचं साधन उपलब्ध केलं आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण जलाशयाच्या परिसरात सध्या रोजी स्टार लिंग म्हणजेच मैना पक्ष्यांच्या हवेतील कसरती लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या हवेतील नेत्रदीपक कसरती पाहण्यासाठी आणि त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी पर्यटक सध्या भिगवण परिसरात गर्दी करत आहेत. थंडीमध्ये पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून महाराष्ट्रात स्थलांतर करणाऱ्या मैना पक्ष्यांचे मोठमोठे थवे दिसू लागले आहेत. कडक थंडीपासून बचाव करण्यासाठी या मैना पूर्व युरोप आणि पश्चिम व मध्य आशियातून हिवाळ्यात स्थलांतर करून या महिन्यात भारतात येतात. यांना पळस मैना, गुलाबी मैना, भोरडी आणि मधुसारिका अशी ही नावे असल्याची माहिती पक्षी अभ्यासक श्री सचिन देवकाते यांनी दिली. गुलाबी झाक असलेल्या आणि काळा अंगरखा घातल्यासारख्या दिसणाऱ्या सडपातळ बांध्याच्या परदेशी मैना या सध्या भिगवण परिसरात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. भोरडी या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याला इंग्रजीत रोजी स्टारलिंग असे म्हणतात. भारतातील वातावरण या पक्ष्यांसाठी पोषक असते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हे पक्षी भारतातच राहत असल्याचे पक्षी अभ्यासक श्री अक्षय गवारे यांनी सांगितले. हा पक्षी विविध प्रकारचे कीटक, वडपिंपळ अशा वृक्षांच्या बिया, सावरीच्या फुलांमधलं मध या मैना आवडीने प्राशन करतात, तर पाण्यातील झाड म्हणजे यांच्या राहण्याची सुरक्षित जागा. हे पक्षी हजारोंच्या संख्येने प्रवास करत असल्याने त्यांचे प्रचंड मोठे थवे दिसतात. कधीकधी त्यांच्या विशिष्ट लयीतील उड्डाणे, कसरती यांमुळे एखादा छोटा ढग आकाशातून जातोय असाही भास होतो. आपणही भिगवण फ्लेमिंगो बर्ड सेंचुरी यांच्याशी संपर्क साधून येथील विविध पक्षी पाहण्याचा आनंद घेऊ शकता.